स्मार्ट सिटीच्या खोदकामामुळे सोलापुरातील सर्वच रस्ते खड्डेमय, चिखलाने भरलेले आणि निसरडे बनले आहेत. याचा निषेध संभाजी आरमारच्या वतीनं रस्त्याच्या मधोमध फलक लावून करण्यात आला. स्मार्ट सिटीच्या कामांसाठी सोलापुरातील सर्वच रस्ते सध्या खोदण्यात आले आहेत, त्यामुळे सर्वत्र खड्डे निर्माण झाले असून पडलेल्या पावसामुळे सर्व रस्ते चिखलाने भरलेले आणि निसरडे बनले आहेत. या ठिकाणी वेळोवेळी अपघात घडत आहेत. याचा निषेध करण्यासाठी संभाजी आरमारच्या वतीनं आगळं वेगळं आंदोलन करण्यात आलं. रंगभवन चौकापासून सात रस्त्यापर्यंत जाणारा रस्ता तर मध्यभागी खोदून 2-3 महिने झाले तरी तो दुरुस्त न करण्यात आल्यानं रस्त्यावर सर्वत्र चिखलच चिखल झालाय, त्यामुळे रस्ता निसरडा बनलाय. हा रस्ता जास्तीत जास्त वर्दळीचा असून या रस्त्याच्या कडेलाच शाळा महाविद्यालये असल्यानं त्याचा वापर अधिक होतो. अशाच खड्ड्यामुळे अशोक मंजुळकर या निष्पाप नागरिकाचा काही दिवसांपूर्वी अपघातात बळी गेला. त्यामुळे निद्रिस्त आणि गाफील महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाला ताळ्यावर आणण्यासाठी संभाजी आरमारच्या वतीनं 7 रस्ता बस डेपो समोरील रस्त्याच्या मधोमध खड्ड्यात फलक लावून निषेध करण्यात आला. या प्रसंगी संभाजी आरमारचे शहर प्रमुख शशिकांत शिंदे यांनी या आंदोलनामागील पार्श्वभूमी स्पष्ट केली. 7 रस्ता या रस्त्याचं खोदकाम केलेलं आहे, त्यामुळे पूर्ण चिखलमय झालं आहे, त्यामध्ये पाऊसही पडलेला आहे. अनेक महिला वर्गांना आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्याने जावं लागत आहे. अनेक महिला या रस्त्यावरून घसरूनही पडलेल्या, अजून किती बळी गेल्यानंतर महापालिकेचं डोळे उघडणारच आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. अशाच खड्ड्यामुळे आपण अंकुश मंजूळकर या माणसाचा मृत्यू झालेला आहे. असे अनेक मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिकेचे डोळे उघडणार काय, त्यासाठी आज आम्ही संभाजी आरमारच्या वतीने आज आम्ही ते महापालिकेचा निषेध म्हणून आम्ही आज इथे निषेध व्यक्त केलेला आहे. फक्त यांना फक्त पैशाचं आणि कामाबाबतीत अर्धवट पैसे अर्धवट कामं आणि पैसे तर सर्व ठेकेदारांना पूर्णपणे दिले आहेत असंच बातमी वाचलेली आहे. आणि त्यामधून आता या खड्ड्यांचं जे म्हणजे रस्ते खोदून जे पाईपलाईन केले वायरिंगचं काम केलेले आहेत ते फक्त ठेकेदारांना देऊन नुसतं कामं करून घेतलेले आहेत, अजून त्याच्यावर कसलाही तो नाही. नियमानुसार तो रस्ता खोदल्यानंतर रस्ता पूर्ण करण्याची जिम्मेदारी त्याची असते, पण ते करत नसल्या कारणाने पावसामुळे रस्ते धसत आहेत. आज एखादं कुटुंब जर चाललं रस्त्यावरून अचानक पाऊस आला तर त्यांनी थांबायचं कुठं. यावेळी जिल्हा प्रमुख गजानन जमदाडे, जिल्हा संघटक अनंतराव नीळ, संजय सर्वदे, सचिव राहुल यमगर, उपशहर प्रमुख नितीन पेंटर, सागर ढगे, प्रवक्ते मनीष काळे, प्रभाग प्रमुख मल्लिकार्जुन पोद्दार, विकेट ढेंगळे, संतोष तपासे, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, अमर गुंड, राजू रत्सा, विक्रांत शेंडगे, सागर दासी, प्रमोद माने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.